जय जिजाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी सराठी येथे आहे आणि सराठीतून मनोज दादांचा एक तातडीचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आलेलो आहे. मूळ मुद्दा असा आहे की आज सराठीमध्ये काही घटना घडलेल्या आहेत, त्या घटना तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचल्या असतील, ज्यामध्ये असं दिसतंय की एका टू व्हीलरवरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे, तो वडीगुद्री येथे उपोषणाला बसलेल्या ठिकाणच्या काही आंदोलनकर्त्यांनी तो झेंडा ओढण्याचा प्रयत्न केला, फाडण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्या मागची कारणं काय ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि याच्या मागची कारणं समजून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल. आणि दादांचा संदेश काय आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे, त्याच्यामुळे दादांनी जे मला सांगितलं मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने ज्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचेल त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ ताबडतोब आपल्या सर्व बांधवांच्या व्हिडिओला म्हणजे ग्रुपला किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये सेंड करा. व्हॉट्सअपद्वारे असेल किंवा इतर कोणत्याही पद्धतीने असेल सेंड करा. मूळ मुद्दा असा आहे की आज जो काही प्रकार घडला तो प्रकार जाणून बुजून घडवण्यात आलेला होता. कारण वडीगुद्री येथे जे आंदोलन चालू आहे ते 100 फुटाच्या अंतरानं दोन वेगवेगळी आंदोलनं चालू आहेत की मराठा समाजाला ओबीसी न येऊ देण्यासाठी. त्या दोघांमध्ये एक जे आहे जे सराठी रस्त्यावरचं आहे ते आहे मंगेश ससानेचं, आणि दुसरं जे आहे पुलाजवळचं ते आहे लक्ष्मण हाकेंचं. मला सांगा, दोघांची जर एकच मागणी असली असती तर दोघही जण एका स्टेजवर एकाच ठिकाणी बसले असते, पण 100 फुटाच्या अंतरानं दोघांनी दोन वेगवेगळी उपोषणं का ठेवली? तर त्याचं कारण असं आहे की ही मुळात उपोषणं नाहीत तर ही त्यांची दुकानं आहेत. ज्या माणसाला ज्यांनी सुपारी दिली किंवा ज्या दोघा जणांना सुद्धा दोन वेगवेगळ्या माणसांकडून सुपाऱ्या आलेल्या आहेत, आणि त्या दोन वेगवेगळ्या सुपाऱ्यांसाठी त्यांनी आपली दुकानं थाटलेली आहेत. आणि या दुकानामधून जरी दोघांची दुकानं वेगळी असली तरी उद्देश मात्र एक आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये न येऊ देण्याचा, पण हा मुळीच उद्देश नाही आहे. कारण जे दोघं जण उपोषणाला बसलेले आहेत त्या दोघांच्याही उपोषणाला किंवा धनगर बांधवांना मराठा समाजाच्या ओबीसीतल्या आरक्षणामुळे कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही किंवा त्यांच्या ताटातलं किंवा त्यांच्या हक्काचं कोणतंही आरक्षण मराठा समाजाला मिळणार नाही. मग मूळ उद्देश काय यांचा? तर मूळ उद्देश एकच आहे, सगळ्या मराठा बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की मूळ उद्देश काय आहे. तर मूळ उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणाहून म्हणजे गोद्रीतून आंतरवल्ली सराठीला जाणारा जो मराठा समाज आहे त्या समाजाच्या खोड्या काढणं किंवा त्यांना कोणत्या नाही कोणत्या प्रकारे चिथावणी देणं, किंवा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा सगळा संपूर्ण मराठा समाज ज्यांना आपलं आदर्श मानतो किंवा दैवत मानतो त्यांचा काहीतरी करून किंवा त्यांच्या झेंड्याचा किंवा त्यांच्या फोटोचा किंवा त्यांच्या गाडीवर असलेल्या एखाद्या प्रतीकाचा काहीतरी अपमान करायचा किंवा त्या बाबतीत काहीतरी करायचं, आणि मग मराठा समाज खवळला पाहिजे आणि खवळून मग काहीतरी वेडवाकडं करता आलं पाहिजे. आणि मग ते वेडवाकडं झालं की मग मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करता येईल, आणि बदनाम केलं की मग हे आंदोलन मोडीत काढता येईल. यासाठी हे सगळं जाणून बुजून केलेला प्लॅन आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तो प्रत्येकाने पाहिला असेल, तुमच्या मनामध्ये कितीही भावना तीव्र झाल्या असतील तरी सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. आपण त्याला कायदेशीररित्याच उत्तर देणार आहोत. आपण पोलीस स्टेशनला त्या बाबतीत तक्रार करून त्या पद्धतीने आपण जे होईल कायद्याने ते करणार आहोत आपण, कारण आपण कायदा मानणार आहोत. जरांगे पाटलांनी अत्यंत स्पष्टपणे या घटनेनंतर सांगितलं की हे मुद्दामून उचकवण्याचा प्रयत्न आहे, मुद्दामवरून कुठंतरी काहीतरी गालबोट लागावं मराठा समाजाच्या आरक्षणाला, आणि मग त्या अनुषंगानं मराठा समाजाला बदनाम करण्याची संधी मिळावी, आणि मग मराठा समाजाला बदनाम करत असताना जरांगे पाटलांना बदनाम करण्याची संधी मिळावी, आणि मग या संधीचं सोनं करून हे आंदोलन दडपून टाकता यावं, यासाठी हा सगळा प्लॅन आहे. त्यामुळं यांनी कितीही पद्धतीनं कितीही मोठ्या पद्धतीनं असे जर प्लॅन केले, मूळ मुद्दा आहे की तिथं एवढा मोठा पोलीस फोर्स असताना, शेकडो पोलीस असताना, जर छत्रपतीच्या ज्या झेंड्यावर छत्रपतींचं नाव आहे किंवा फोटो आहे अशा झेंड्याला जर समजा यांनी ओढून फाडण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चितच ही गोष्ट साधी नाही, सोपी नाही, तेही या महाराष्ट्रामध्ये. पण मूळ मुद्दा त्यांचा हाच आहे की काहीतरी करायचं, काय होईल ते करायचं, जे शक्य आहे ते करायचं, पण मराठा समाजाच्या हातून काहीतरी चूक घडवायची. बघा, जरांगे पाटील वारंवार सांगत आहेत की एवढं सगळं झाल्यावर सुद्धा शांत राहा. याचा अर्थ आपल्याला जरांगे पाटलांचा आदेश मानायचा आहे. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आपल्या कितीही भावना दुखावल्या असतील तरी कायदा आणि सुव्यवस्था पाळायची, आणि पोलीस प्रशासनाला आपल्याला मदत करायची. कारण पोलीस प्रशासन ही एक अशी कडी आहे या सगळ्या आंदोलनामध्ये की ज्यांनी कायम समाजामध्ये तीढ निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न केलेला. आज तुम्ही त्या झेंड्याच्या वेळेस सुद्धा पाहिला असेल, व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचला असेल, तुम्ही दाखवणार नाही माझ्या चॅनलवरून कारण मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. त्या झेंड्याच्या संरक्षणार्थ पोलीस बांधव डायरेक्ट तिथं त्या आंदोलनकर्ते म्हणजे जे ओबीसीचे आंदोलनकर्ते आहेत की ज्यांनी हे असं अत्यंत घाणेरडं आणि मीच कृत्य केलं त्यांच्यामध्ये आणि झेंड्याच्यामध्ये पोलीस बांधव स्पष्टपणे दोघांच्या मध्ये घुसले आणि त्यांनी झेंड्याला काही होऊ दिलं नाही. म्हणजे पोलीस बांधवांचं इथं खूप मोठं महत्त्वाचं कार्य आहे की त्यांनी झेंड्याचा अपमान होऊ दिला नाही. त्यामुळे अशा घटना इथून पुढे वारंवार घडतील, कदाचित आणखी काहीतरी वेगळं घडेल, कदाचित मराठा समाजाला. आणि तुम्ही त्या हाकेंचा आणि त्या दोघांची भाषणं पाहिली असतील तर अत्यंत टिमपाट म्हणजे जे असतात ना लोक की 10-20 रुपये घेऊन कोणाला तरी बोलतात, गर्दुले जे असतात, है की नाही, त्या गर्दुल्यांसारखी त्यांची भाषणं आहेत, ती अत्यंत चितावणीखोर आणि वाईट आहेत. पण हे सगळं ते मुद्दामून करत नाहीत, त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे. हे सगळं मुद्दामून का
पाहिलंय माहिती आहे का की कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला उचकवायचं आणि मग मराठा समाजाकडून एखादी जरी चूक घडली, एक नाम मात्र जरी चूक घडली तर तिला सगळा मीडिया लावणार आणि मग तिला खूप मोठं दाखवणार आणि मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करणार. म्हणून वारंवार सांगतो की आजचा व्हिडिओ तुमच्या प्रत्येकाकडे गेला असेल झेंड्याच्या अपमानाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे वडीगुत्रीतल्या ओबीसी आंदोलनाच्या तिथून घडलेला आहे, तो मुद्दा म्हणून केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर कोणीही रिॲक्ट होऊ नका, त्याला निग्लेक्ट करा. मनोज जरांगे पाटील सांगतील तोच आदेश पाळा. इतर स्वतःहून कोणीही मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून असं करू नका, दाखवण्याचा प्रयत्न करू नका. हात जोडून कळकळीची विनंती आहे. जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करा, पोलीस बांधवांना सहकार्य करा. पोलिसांची खूप मोठी जिम्मेदारी, ते त्यांची जिम्मेदारी चांगल्या पद्धतीनं राबवत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ते कार्य करत आहेत, त्यांना सहकार्य करा. कायदा सुव्यवस्था कोणीही तोडू नका. परत परत हा संदेश सांगतोय, हा संदेश प्रत्येक मराठा समाजातल्या माणसाकडे गेला पाहिजे. ज्या ताकदीनं तो झेंड्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच ताकदीनं हा व्हिडिओ सुद्धा प्रत्येकाकडे गेला पाहिजे. अन्यथा आपल्याच एखाद्या चुकीमुळे किंवा आपल्या आताताईपणामुळे या आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असं घडलं तर आपलं आंदोलन यशस्वी होण्याच्या आधी त्यांचा जो प्लॅन आहे हे आंदोलन बदनाम करण्याचा, तो यशस्वी होईल. म्हणून कायदा सुव्यवस्था पाळा आणि कोणत्याही पद्धतीनं अशा प्रकारची कोणतीही अनुचित प्रकार घडू देऊ नका, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.